मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपले सर्वांचं बीयूफिनर या यूट्यूब चॅनल वर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। संच मान्यता पूर्ण झाल्याशिवाय आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्याशिवाय शिक्षक भरती शक्य नाही। परंतु आता लवकरच संच मान्यता पूर्ण करून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुद्धा केले जाणार आहे आणि शिक्षक भरतीचा मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे। परंतु तत्पूर्वी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होणे आवश्यक आहे आणि त्याच्याही अगोदर शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लागणे आवश्यक आहे। संच मान्यता आणि समायोजनासाठी शालेय शिक्षण विभागाकडून काय डेडलाईन देण्यात आली आहे घेऊया प्रस्तुत परिपत्रकाच्या माध्यमातून जाणून। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक 28 फेब्रुवारी 2022 हे परिपत्रक ज्याचा विषय आहे सन 2021 ते 2022 संच मान्यतेबाबत। प्रति शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे। 5 संदर्भ या ठिकाणी देण्यात आले आहेत। दिनांक 14/8/2017, दिनांक 29/9/2020, 14/6/2021, 31/12/2021 आणि 25/2/2022 चे पत्र। उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन 5 पत्रांवर आपल्याला सादर केलेल्या अहवालास अनुसरून कळविण्यात येते की सरळ पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार नोंद क्रमांक नोंदणी करण्याकरता दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात यावी। या दरम्यान विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणीकरता करावयाच्या योग्य त्या उपाययोजना आयुक्त शिक्षण यांनी निश्चित कराव्यात व त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची कार्यवाही पूर्ण करावी। तदनंतर दिनांक 31 मार्च 2022 अखेर सरळ पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन 2021 ते 2022 ची संच मान्यता दिनांक 15/4/2022 पर्यंत अंतिम करण्यात यावी। दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांची सरळ पोर्टलवर नोंद होणार आहे तेवढ्याच प्रमाणात शिक्षकांची संख्या सुद्धा निश्चित करण्यात येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची सुद्धा नोंद करायची आहे। काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड सुद्धा उपलब्ध नाही, त्यामुळे विद्यार्थी संख्या शाळेच्या पटावर कमी दिसू शकते आणि त्यामुळे निश्चितच शिक्षकांची संख्या सुद्धा घटणार आहे। अर्थातच अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे, पर्यायाने शिक्षक भरतीमध्ये पदांची संख्या सुद्धा कमी असणार आहे, कमी पदांसाठी शिक्षक भरती निघणार आहे। परंतु सर्व विद्यार्थ्यांचे जर आधार कार्ड उपलब्ध असतील तर ही अडचण मात्र येणार नाही। सदर अंतिम संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही दिनांक 31 मे 2022 अखेर पूर्ण करण्यात यावी। वरीलप्रमाणे आवश्यक सूचना तातडीने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापक किंवा मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी। मित्रांनो लक्षात असू द्या की 15 एप्रिल 2022 पर्यंत संच मान्यता अंतिम करण्यात येणार आहे आणि 31 मे 2022 पर्यंत शिक्षकांचे समायोजन होणार आहे जे अतिरिक्त आहेत। समायोजन झाल्यानंतर शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा असणार आहे।